कामोठे येथे प्रदीप भगत युवा मंच यांच्या वतीने व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका अरुणा भगत व समाजसेवक प्रदीप भगत यांच्या माध्यमातून आधार कार्ड शिबिर शनिवारी आयोजित करण्यात आले होते. तसेच या शिबिरावेळी सुकन्या योजनेची माहिती देण्यात आली असून प्रदीप भगत यांनी प्रभागातील 10 वर्षाखालील 50 मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते खोलून त्याचा प्रथम हप्ता भरलाय. या शिबिराला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत अरुण भगत आणि प्रदीप भगत यांच्या माध्यमातून सुरू असलेले काम हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले. कामोठे येथील समाजसेवक प्रदीप भगत आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका अरुणा भगत यांच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत प्रदीप भगत युवा मंच कामोठे यांच्या वतीने कामोठेमधील प्रभाग क्रमांक 11 मधील रहिवाशांसाठी आधार कार्ड शिबिराचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं. हे शिबिर गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच या शिबिरामध्ये सुकन्या समृद्धी योजनेची माहिती देण्यात आली. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, नगरसेविका अरुणा प्रदीप भगत, समाजसेवक प्रदीप गजानन भगत, भाजपचे शहर अध्यक्ष रवी जोशी, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, सरचिटणीस स्वाती केंद्रे, सदस्या दीपाली तिवारी, मनोज मादळे, दत्तात्रय वाफारे, सुयोग वाफारे, गणेश भगत, शैलेश परबळकर, मनमित सिंग, अक्षय महाडिक, मयंक सिंग, सचिन यमगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात समाजसेवक प्रदीप भगत यांनी 10 वर्षाखालील 50 मुलींचे खाते खोलून त्यांचा पहिला हप्ता भरल्याबद्दल त्यांचे उपस्थित मान्यवरांनी आभार मानले. नगरसेविका अरुणा प्रदीप भगत व मान्यश्री प्रदीप भगत यांनी आज इथे कामोठ्यामध्ये आधार कार्डचं इथे शिबिर इथे भरवलेलं आहे. त्याचबरोबर सुकन्या योजना ही पोस्टाची असलेली योजना याचीसुद्धा इथे येथील कामोठ्यातील नागरिकांना त्याचा लाभ व्हावा यासाठी त्यांनी इथे शिबिर भरवलेलं आहे. या आधार कार्डचं शिबिर हे गुरुवारपर्यंत चालणार आहे. अंदाजे दिवसाला इथे 100 ते 150 जणांची नोंदणी होईल ह्या दृष्टीने इथं त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो आहे. अनेक जण आपल्या समाजातील आहेत ज्यांना आधार कार्ड ची समजा या इथे आवश्यकता पडते, परंतु काही ना काही कारणामुळे म्हणजे समजा ते कदाचित ते लहान असू शकतात किंवा त्यांच्या नावामध्ये बदल असू शकतो किंवा त्यांच्या तारखे जन्मतारखेमध्ये फोटोमध्ये बदल असू शकतो आणि त्यासाठी त्यांना आधार कार्डची त्यांना ह्या बदलांसाठी किंवा नवीन आधार कार्डसाठी त्यांना इथे सरकार दरबारी त्यांना खेटे मारावे लागतात. हा त्रास त्यांना कमी व्हावा त्यासाठी त्यांनी इथे हे शिबिर भरवलेलं आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून जनतेला थेट फायदे व्हावेत यासाठी आधार कार्ड हा अतिशय सक्षमपणे हा राबवला जातो आहे आणि सर्व योजना या जनतेपर्यंत पोचवल्या जात आहेत, जेणेकरून भ्रष्टाचार हा जो इथे संता संपावा यासाठी संता हे सर्व प्रयत्न केले जात आहेत आणि हे सर्व प्रयत्न हे जनतेला पोचण्यासाठी या इथे अरुणा प्रदीप भगतजी किंवा खुद्द प्रदीप भगतजी हे ज्या प्रकारे जनतेच्या सेवेसाठी प्रयत्न करतात बरोबर कौतुकास्पद आहे. त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं नेहमीच मग सांगतात या इथे वर्षभर त्यांचे कार्यक्रम हे चालू असतात. जनतेची सेवा करण्यासाठी ते अखंडपणे हे धडपडत असतात. त्यांचं या इथे मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या या शिबिराला आणि पुढील कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो.